सांगलीतील रिलायन्स ज्वेलर दरोडा प्रकरणातील मुख्य सूत्रधारास बिहार पाटणा जेलमधून अटक. सुबोध सिंग, ईश्वर प्रसाद सिंग असे संशयिताचे नाव आहे. 6 महिन्यापूर्वी पोलिसांना आव्हान देत सांगलीतील रिलायन्स ज्वेल दरोडा प्रकरणातील मुख्य सूत्रधारास बिहार पाटणा जेलमधून अटक करण्यात आली आहे. सुबोध सिंग, ईश्वर प्रसाद सिंग असे संशयिताचे नाव असून तो बिहारमध्ये न्यायालयीन कोठडीत होता. या आरोपीवर विविध ठिकाणी 32 गुन्हे दाखल आहेत. तसेच जेलमधून तो टोळी चालवत असल्याचे तपासात समोर आले होते. डेहराडून येथील रिलायन्स ज्वेल चोरीच्या घटनेमागेही हेच असावेत असा संशय आहे. संशयित सुबोध सिंग यास शनिवारी रात्री सांगलीत आणण्यात आले. त्याला 12 दिवसांची पोलीस कोठडी मिळालेली आहे. या चौकशीमध्ये आणखीन आरोपी आणि मुद्देमाल हस्तगत केले जाणार आहेत. सांगली पोलिसांनी बिहार जेलमधून या मुख्य सूत्रधाराला अटक केली आहे अशी माहिती सांगलीचे पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली यांनी दिलेली आहे. सांगली जिल्ह्यामध्ये विश्रामबाग पोलीस स्टेशन अंतर्गत रिलायन्स ज्वेल्सवर जून महिन्यामध्ये डकोयटीची प्रकार घडली होती आणि त्यानंतर त्यामध्ये जवळपास 6 कोटी 6.5 कोटीचा मुद्देमाल हे गेला होता. तर त्यामध्ये सातत्याने तेव्हापासून आता 6 महिन्यापासून आमचे टीम्स कंटिन्युअसली त्यावर वर्क काम करत होते. याआधी आम्ही एक आरोपी ह्या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली होती आणि आता दुसरा आरोपी ज्याला मुख्य आरोपी म्हणता येतील किंवा सूत्रधार म्हणता येतील ह्या गुन्ह्याचा मागचा त्याला आमच्या टीम्सनी पाटणा येथील बिऊर जेल येथे ज्युडिशियल कस्टडीमध्ये तो होता त्याला आता वर्ग करून आणलेला आहे. यामध्ये आमची टीम 6 महिन्यापासून वेळोवेळी बिहार पाटणा येथे जाऊन तपास करत होते आणि त्यानंतरही अशा प्रकारचे घटना हे देशभरात कुठं ना कुठं तरी घडताना आम्हाला आढळून येत होते. त्या संदर्भातील माहिती पण कंटिन्युअसली आमचे टीम्स घेत होते. त्यामध्ये लातूरमध्ये मागे काही दिवसात 1 ते 1.5 महिन्याआधी एक असंच प्रकारची घटना घडली. त्यामध्ये लातूर पोलिसांनी 2 आरोपी पकडले होते. तर त्या 2 आरोपीचं इंटरोगेशनमध्ये पण हे सुबोध सिंग जे या गुन्ह्यातले सूत्रधार आहेत त्याचं नाव निष्पन्न झालं होतं. तर आमचेही जे याआधी एक आरोपी अटक केला होता त्याचंही इंट्रॉगेशन आणि इतर तपासामध्ये ह्या सुबोध सिंगचं नाव पुढे येत होता. त्यामुळे आता ह्या आरोपीला आम्ही बिहारमधून आज ट्रान्सफर करून आणलेले आहेत आणि आज रोजी इथं कोर्टात हजर केल्यानंतर माननीय कोर्टाने 12 दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड दिलेली आहेत. आणि काही दिवसाआधी डेहराडूनमध्ये पण अशाच प्रकारची एक डकोयटी झालेली होती. त्यामध्येही एक आमच्या गुन्ह्यामध्ये असलेले आणि त्यांच्या गुन्ह्यामध्ये असलेले कॉमन आरोपीचे नाव प्रिन्स कुमार याचं नाव निष्पन्न झालेले आहेत. अशा ह्या गँगकडून देशात वेगवेगळ्या ठिकाणी असे डकोयटीचे गुन्हे एस्पेशली रिलायन्स ज्वेल्स या ज्वेलरी दुकानावर होताना दिसून येत आहेत. तर आता आम्ही हा आरोपी आमच्या ताब्यात घेतलेले आहेत. त्याच्याकडून इतर आरोपीचे नाव निष्पन्न करणे तसेच गुन्ह्यातील मुद्देमालाची रिकव्हरी या गोष्टींवर आमचे टीम्स आता काम करतील आणि त्यामध्ये यश मिळेल अशी आम्हाला आशा आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.